कुळीत हे सर्व कडधान्यात आणि ह्या धरतीवर मिळणारं एक भरपूर प्रोटीनयुक्त असं कडधान्य आहे ते भरपूर ऊर्जेनं भरलेलं आहे म्हणूनच कुळीत हे रेसच्या घोड्यांना खाऊ घालतात म्हणूनच त्याला इंग्रजीत हॉर्स ग्रॅम म्हणतात बाजारातसुद्धा त्याला दुर्दैवानं हॉर्स ग्रॅम म्हटलं जातं तामिळमध्ये त्याला कोळू आणि हुर्ली इतर भाषांमध्ये आणि उलू उल्लू म्हणतात तर हे ते एक अतिशय चांगलं कडधान्य आहे त्याला मोड आणून खाणं फार चांगलं आहे जेव्हा तुम्ही त्याला मोड आणून खाता तेव्हा ते सहज पाचतं तुम्ही त्याला एका कटोरीत ठेवा तुमच्या खोलीत एक पांढरं कापड घ्या ते त्यात ठेवा सहा ते आठ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा नंतर त्याला एका कापडात बांधून झाकून ठेवा साधारण तीन दिवसात त्याला मोड येतील जर ते मोड आलेले असतील तर ते तुम्ही असंच कच्चं खाऊ शकता जर त्याला चांगला अर्धा इंच मोड आला की तुम्ही त्याला कच्चंच खाऊ शकता पण ते चांगलं चावून खावं लागतं तुम्ही ते चांगलं चावून खायला हवं ते फार चांगलं आहे आता ते तुमच्या शरीरातली उष्णता वाढवेल आज सूर्यप्रकाश अतिशय प्रखर आहे आणि तुम्ही खुळीत खाल्ले तर तुम्हाला खूपच गरमी जाणवेल तर मग तुम्हाला हिरवे मूग खाऊन ते संतुलित करावं लागेल मोड आलेले हिरवे मूग तुमची शरीर यंत्रणा थंड ठेवतील ओ हे किती अवघड आहे मी माझं जेवण सहज नाही जेवू शकत का मी तुम्हाला असं सहज खायला सांगतोय मी काही तुम्हाला कोणती विधी करायला सांगत नाही आहे पण सध्या तुम्ही जेवायचा जणू विधीच करताय एका मनुष्यानं जसं जेवलं पाहिजे तसं तुम्ही जेवत नाही आहात जर तुम्ही सहज काही जंगली प्राण्यांना पाहिलं तुम्ही पाहाल ते कसं फक्त तोडून खातात चॉप 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 करत पण ते काही अंदाधुंद खात नाही आहेत अगदी सहजपणे त्यांना जे नको आहे ते सोडतात जे हवं तेच खातात जरा एका ठिपकेदार हरणाचं निरीक्षण करा सरत चा चा तुम्ही पाहाल ते जेव्हा चरतं सहज बघा ते काय खातं आणि काय खात नाही त्याला माहीत असतं सहजपणे स्पर्शानं त्याला कळतं आज काय खावं आणि काय खाऊ नये उद्या कदाचित ते खाईल जे त्यानं आज नाही खाल्ले पण त्याला स्वतःच्या शरीराच्या गरजेनुसार आणि भोवताळच्या वातावरणानुसार आज काय खाल्लं पाहिजे ते कळतं तर तुम्हीसुद्धा त्याच्यासारखं थोडं शिकलं पाहिजे कारण ती आपल्या शरीराची बुद्धिमत्ता आहे तर कुळीत खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होईल जर ती तुम्हाला जास्त वाटू लागली तुम्हाला कसं कळेल की उष्णता जास्त झाली आहे तुम्ही पाहाल तुमचे डोळे तुम्हाला गरम जाणवू लागतील किंवा तुम्हाला मूत्रविसर्जनाला जावं असं वाटतं पण ते कितीही जास्त वाटत असलं तरी ते बाहेर येत नाही आहे आणि ते फार दुःख आहे म्हणजे आपल्या शरीरात उष्णता जास्त झाली आहे जर असं काही होऊ लागलं ला तर तुम्ही कोहळ्याचा रस प्या किंवा थोडे हिरवे खा किंवा थोडे एरंडेल तेल घेऊन ते तुमच्या नाभीवर किंवा इथं अनाहत किंवा विशुद्धीवर लावा ही जागा आणि कानामागेल ह्या ठिकाणी जर तुम्ही लावलं ला तर ताबडतोब पाच मिनिटात तुमची शरीर यंत्रणा थंड होईल आणि लघुशंकासुद्धा सहज होईल तर शरीराचं व्यवस्थापन झालं पाहिजे आत्तासुद्धा ते स्वतःच व्यवस्थापन करतं आहे पण जर तुम्ही जागरूकतेने हाताळलं तर ते आणखी उत्तमरित्या कार्य करेल हे एवढं सोपं आहे तुमचं शरीर जर तुम्हाला कार्यकुशलतेच्या सर्वोच्च अवस्थेत वापरायचं असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष ठेवावं लागेल जर तुम्हाला कसं तरी जगून एक दिवस मरून जायचं असेल तर मग काही फरक पडत नाही हवं ते खा नाही का काय फरक पडतो जरी तुम्ही कचरा खाल्ला तरी तुम्ही जगाल पण काळजीपूर्वकपणे खाणं आणि शरीराला काय हवं हे पाहिलं की ते शरीराला बऱ्याच प्रकारे सक्षम बनवेल जागरूकतेने हाताळलं आरोग्याबाबत अतिचिंता सतत काय खावं काय करावं कसं करावं याचं टेन्शन असेल तर हेच नुकसानदायी ठरेल सहज जागरूक असणे कोणतं अन्न किती खावं शरीराची आजची गरज काय आहे हे जाणणं एवढंच तुम्ही करायला हवं